नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. कोलार नदीला आले नाल्याचे स्वरूप. माजी आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ अध्यक्षपदी निवड. हे गाईज, शिवगौरी डान्स अकॅडमी प्रेझेंटिंग द गरबा क्लासेस स्टार्ट फ्रॉम 7 सप्टेंबर टू 9th ऑक्टोबर 2018 अँड देन ॲड्रेस विल बी वीर सावरकर नगर फेज 2 हाऊस नंबर 254 MIDC एरिया गुटीगोरी नागपूर. कॉन्टॅक्ट विल बी आकाश पवार 9146651721 7888160997. आता बातम्या सविस्तर रित्या. सावनेर येथे यमराजाची सासूरवाडी म्हणून पौराणिक महत्व उराशी बाळगून सावनेर शहराच्या मधोमध वाहणारी जीवनदायी कोलार नदीचे आज अस्तित्व नामशेष होऊन पाहत असून शेवटच्या घटका मोजत आहे. एकीकडे केंद्र शासन मोठ्या प्रमाणात नदी जोडो अभियान राबवून गंगा, यमुना, सरस्वती सह भारतातील सर्व नद्यांना योग्य न्याय व प्रदूषण मुक्त करून त्यांच्या सौंदर्यीकरणावर लाखो करोड रुपयांच्या योजना आखून त्यास चरितार्थ करीत आहे. तेच सावनेर नगर प्रशासनाचे कोलार नदीच्या प्रति उदासीन धोरण सुरूच असून थेट नदीच्या पाण्यात शहरातील सांडपाणी सोडून अजून विद्रूप करण्याचा खेळ सातत्याने सुरू आहे. तर जनप्रतिनिधीचा या लोकाभिमुख विषयावर मौन चिंतनाचा विषय ठरलेला आहे. रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व शिवसेना नेते ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळावर अध्यक्षपदी निवड केली आहे. निवड झाल्यानंतर दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी त्यांचे रामटेकला आगमन झाले. दुपारी 5 वाजता बस स्थानकावर शिवसैनिक व रामटेक परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रथम नगर आगमना प्रित्यर्थ जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक रामटेकच्या गांधी चौकात पोहोचली. या ठिकाणी नियुक्तीबद्ध त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती रामटेकचे सभापती किरण दुर्वे, सदस्य सौ कल्पना गोंगले, जिल्हा परिषद सदस्य सौ शोभा झाडे इत्यादी उपस्थितीत होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.